पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नासाठीच माझी उमेदवारी असणार आहे असे प्रतिपादन डॉक्टर नीलकंठ खंदारे यांनी केले आहे. आणि आता दिवाळी आणि सणासुदीचा आनंद साजरा करा गणेश मसाले संगे. दिनांक 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषद पुणे पदवीधर मतदारसंघात प्राध्यापक डॉक्टर नीलकंठ खंदारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. डॉक्टर खंदारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विद्यमान सिनेट सदस्य तसेच वनस्पतीशास्त्रात संशोधक आहेत. विद्यार्थी दशेपासून चळवळीत काम करत पुणे सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतही त्यांनी काम केले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ च्या माध्यमातून अनेक आंदोलनामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही पुणे पदवीधर विधान परिषदेची निवडणूक आपण मुद्द्यांवर लढणार असून त्यात पदवीधरांचे बेरोजगारीच्या संबंधीचे प्रश्न तसेच स्वतः शिक्षक असल्याने प्राथमिक शिक्षकांच्या समस्या विना अनुदानित अंशतः अनुदानित त्याचबरोबर आश्रमशाळेचे प्रश्न नेट सेट PhD जुनी पेन्शन इत्यादी कळीच्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात फार्मसी मेडिकल पॅरामेडिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रात शिक्षकांना वर्षानुवर्ष पगार नसणे त्यांना फंड त्याचबरोबर ग्रॅच्युटी न मिळणे सेवा शाश्वती नसणे हे मुद्दे देखील अधोरेखित त्यांनी केलेले आहेत. कोणत्याही पदवीधर आमदारांनी हे प्रश्न विधिमंडळात मांडलेले नाहीत त्यामुळे वर्षानुवर्ष हे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. डॉक्टर खंदारे यांना विविध 20 पेक्षा जास्त शैक्षणिक सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा असून आपण स्वतः नेटसेट ग्रस्त असल्याने जुनी पेन्शन विना अनुदानित च्या झळा आपण सोसल्या असून हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व ताकदपणाला लावून त्यासाठी त्या सर्व घटकांनी एकत्र येऊन पुणे पदवीधरसाठी पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.